जिल्ह्यात वाळू चोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे. वाळू माफियांच्या वाहनांवर कारवाईसाठी महसूल प्रशासनासह आरटीओ आणि पोलिसांना देखील विशेष अधिकार देण्यात आले आहेत. मात्र असे असूनही भुसावळ शहरात रात्रीच्या वेळी वाळूची बेधडक जवळपास 50 वाहनांद्वारे वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे. या वाळू वाहतूकदारांना कोणाचेच भय नसल्याने त्यांना चांगलेच फावत आहे. गेल्या काही दिवसापासून भुसावळ शहरात क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग असे शासकीय व खासगी बांधकामे सुरू आहे. या बांधकामांना गिरणा आणि तापी नदीच्या वाळूची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने वाळू माफिया रात्रीच्या वेळी वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे. अशी असताना स्थानिक महसूल विभाग व पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे की काय अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. बघत रहा MH 19 न्यूज. ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र.